येऊ कशी तशी मी नांदायलाचे सर्व एपिसोड फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आताच ऍप डाउनलोड करा. शकू शकू हो साळवी, ते लगबग लगबग कुठे निघाला? माझ्या मॉमला सावरायला आधार द्यायला? हो लग्नात बसलेल्या धक्क्यातून अजून तुम्ही सावरलेले दिसत नाही मला. तुम्ही काय आधार द्यायला चाललात तिला? काय ना दादा, आपल्याला जर पोहता येत नसेल आणि आपणच पाण्यात गट्टांगळ्या खात असू तर समोरच्या मरणाऱ्या माणसाला वाचवायला जायचं नसतं आपण. तुम्ही सावरा आधी. मालविका मॅडम बोला. मी हळूहळू सावरतोय स्वतः. छान. काय आहे ह्या लग्नात ना सगळ्यांनाच धक्के बसले. हो ना, सगळेजण खचलेत असंच म्हणा ना. सगळेजण आपापल्या परीने स्वतःला सावरतायत. ओंकार सुद्धा. या सगळ्यात ओंकार होरपळलेत हे विसरून कस चालेल? मालविका मॅडम, माझ्या स्वीटूला जो त्रास होतोय ना तसाच किंबहुना त्याही पेक्षा जास्त त्रास ओंकार यांना होतोय. म्हणजे बघा ना, आज स्वतःच्या आईच्या वाढदिवसाला सुद्धा ते येऊ नाही शकले. त्यांना ज्या यातना होत आहेत ना त्याचा आपण विचारही करू शकत नाही. जो त्रास होतोय ना, जो मनस्ताप झालाय ना, त्यासमोर मला होणारा त्रास काहीच नाही मालविका मॅडम. ओंकार यांची ना खूप काळजी वाटते मला. आपण ना सगळ्यांनी मिळून त्यांची काळजी घ्यायला. अहो तुम्ही कुठे राहिला होता? ती शकू तिथे खोलीत रडत बसलीये. आवाज येतोय मला. नाही हो सहन होत मला तिचा त्रास. आपण चला, तुम्ही जाऊन सगळं तिला सांगा. चला. अहो चला ना, कसला विचार करताय? चला ना. हे बघा, ओमनी मला शपथ घातली, पण तुम्ही सगळं सांगू शकता ना तिला? तुम्ही घरी म्हणालात ना की तुम्ही सगळं सांगणार आहात, ते शकूच्या मनातले गैरसमज ना फक्त तुम्हीच दूर करू शकता. आईला आणि मुलाला एकत्र आणू शकता. हो चला ना, चला ना, सगळं सांगून टाका ना तिला. चल बोलूया. पत्रामध्ये म्हणतोय माझी आठवण नाही काढली तरी चालेल. हा कोण सांगणार? हा कोण सांगणार आहे? काय हक्क आहे त्याला असं सांगायचं? एवढा मोठा झालाय का? आईला असं लिहितात? असं लिहितात आईला? सांगा त्याला कुठेतरी जाऊन मला नुसती आठवण नाही येत, त्याच्याबरोबर माझं मन भरून येत आणि मला राग येतो आणि मला त्याचा त्रास होतो. तुझी आई आहे ना, तुझ्या आईच्या मनाला यातना होत. येऊ कशी तशी मी नांदायलाचे सर्व एपिसोड फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आताच ऍप डाउनलोड करा.